मित्रांनो, आजची कथा आहे आधार निराधार। कथेचे लेखक आहेत शिरीष पद्माकर देशमुख। चला तर मग मित्रांनो, आजच्या कथेला सुरुवात करूयात। पण सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। कथेचं नाव आधार निराधार, लेखक शिरीष पद्माकर देशमुख। पोरगा डीएडला लागला हे कळलं आणि तात्याचा आनंद गगनात माविनासा झाला। त्यांनी सगळ्या गावात पेढे वाटले। गोष्ट आहे 2001 सालची। तेव्हा डीएडला जरा मार्केट होतंच। पोराचा नंबर लागला नागपूरच्या एका खाजगी कॉलेजात। कॉलेज फीज आणि पोराच्या राहण्या खाण्याचा खर्च असे मिळून 1,01,000 रुपये लागणार होते। तात्या म्हणजे अल्पभूधारक शेतकरी, 3 एकर कोरडवाहू जमीन, पोटापुरतं उत्पन्न व्हायचं, 1,00,000चा खड्डा बुजवायचा कसा? बँकेत रोज चक्रा मारणारा गावातला एक कार्यकर्ता म्हणाला, मी काढून देतो 1,00,000 रुपये, 20,000 खर्च येईल। कार्यकर्ता कसला? दलालच तो। तात्यांसमोर दुसरा पर्याय नव्हता। 80,000 तर मिळतील असा विचार करून त्यांनी फाईल दाखल केली। सगळी 3 एकर जमीन गहाण ठेवून 80,000 हातात पडले। पोराचं डीएड ऐशकेसात झालं। त्यानंतर बँकेचं कर्ज फेडावं असं अनेकदा तात्यांना वाटलं, पण शेतीत माल होत नव्हता। माल झाला तरी भाव येत नव्हता। पोराचं डीएड झालं, नोकरी लागली, लग्न झालं, बायको पोरांसह तो मजेत शहरात राहू लागला। बँकेच्या कर्जाशी माझा काही संबंध नाही, तुम्हीच घेतलंय तुम्हीच फेडा, हे त्या मुलाचं मत। लेखच असा म्हणतोय तर तात्या तर काय करणार? म्हणूनच पोरगा हातातून निसटला होता। शासनानं कर्जमाफीची घोषणा केली। तात्यांच्या छातीवरचं लाखमानाचं ओझं हलकं झाल्यासारखं त्यांना वाटलं। तालुक्याला ई सेवा केंद्रावर फॉर्म भरायला गेले, सगळी माहिती भरली। कारभारणीची सुद्धा माहिती भरावी लागते हे तिथल्या पोरानं सांगितलं। म्हातारी तर घरीच होती, उद्या घेऊन या असं तो पोरगा म्हणाला। तात्या परतले। दुसऱ्या दिवशी पहिल्याच गाडीनं म्हातारा म्हातारी दोघे तालुक्याला गेले। सेवा केंद्रांपुढे भली मोठी रांग लागलेली। 3 तास रांगेत उभे राहिल्यानंतर तात्यांचा नंबर लागला। म्हातारीनं मशीनवर अंगठा ठेवला, मशीन अंगठा घेईना, तर्जनी ठेवली, मशीन तर्जनीही घेईना। मध्यमा अनामिका सगळी बोटं ठेवून पाहिली, मशीन ॲक्सेप्ट करीना। तो पोरगा म्हणाला, थांबा जरा, 1 घंट्याभरानं पुन्हा ट्राय करू। 1, 2, 3 तास 4 तास उलटले। रांग कमी झाल्यावर त्या पोरानं म्हातारीला बोलावलं, पुन्हा बोटं ठेवली, पण नाहीच, मशीन त्या म्हातारीचं 1 पण बोट ॲक्सेप्ट करीना। अख्खा दिवस उलटून गेला, संध्याकाळ झाली। शेवटची गाडी चुकू नये म्हणून म्हातारा म्हातारी बस स्टँडला आले। संपूर्ण दिवस अन्नपाण्याशिवाय ई सेवा केंद्रात गेला। तिसऱ्या दिवशी पुन्हा तेच, सकाळी 6 ते संध्याकाळी 6। चौथ्या दिवशीही तेच। 5वा दिवस उजडला। 5व्या दिवशीही मशीन म्हातारीचं 1ही बोट ॲक्सेप्ट करीना। आता तात्या कंटाळले, मनात म्हणाले, नकोच ती कर्जमाफी। तात्यांच्या या आत्मिकतेची सेवा केंद्रातल्या पोराला क्यू आली। त्यानं तात्यांना बाजूला घेतलं आणि तो पोरगा तात्यांना म्हणाला, एक पर्याय आहे आजोबा, तुमच्या एकट्याचाच फॉर्म भरायचा, बायको नाहीच असं दाखवायचं। नाही म्हणजे म्हातारी तर आहे की? तात्यांना कळलं नव्हतं। हो ना, पण फॉर्ममध्ये मयत लिहायचं, ना माहिती भरायची, झंझटच ना अंगठा उमटवायची कटकट, पोराने समजावले। असं समजलं का? तात्यांचा विश्वास बसत नव्हता। दुसरा काहीच पर्याय नाही बाबा, तुम्ही खूपच बेजार होताय म्हणून मी मार्ग सुचवला, काय करायचं ते तुम्ही ठरवा, तो पोरगा स्पष्ट बोलला। तात्याला काय करावे काहीच सुचेना। शेवटी होऊ द्या, जे होईन ते होईन असं तात्या मनाशीच म्हणाले आणि फॉर्म सबमिट झाला। रात्री घरी परतल्यावर तात्यांनी मास्तर लेखाला फोन लावला, कर्जमाफीचा फॉर्म भरल्याचे सांगितले, म्हातारी मयत दाखवल्याचेही सांगितले। ते ऐकताच पोरगा संतापला, कशाला केलं हे? माय जिवंत असताना मयत दाखवलीत? मला विचारायचं तर ना आधी। तात्यांना वाटलं किती जीव आहे पोराचा माईवर।
आपल्या आईवर खूप प्रेम आहे लेकाचे, असं तात्यांना वाटून गेलं। तो पुढे म्हणाला, अहो ते लोक टीम पाठवणार आहेत घरोघरी, चौकशी करणार आहेत। उद्या तुम्ही दिलेली माहिती जर खोटी आहे असं कळलं तर फसवणुकीचा गुन्हा दाखल होईल तुमच्यावर। आता मात्र तात्यांचे हातपायच गळाले, कर्जमाफी लांबच राहिली, उलट आपणच शासनाची फसवणूक करतोय अशी केस होऊ शकते आपल्यावर। या विचाराने तात्यांच्या मस्तकात थैमान घातले। संध्याकाळी म्हातारीनं जेवणाचं ताट वाढलं, तात्यांच्या घशाखाली घास उतरेना। म्हातारीने खोदून खोदून विचारलं, काय झालं? असं विचारलं तेव्हा तात्यांनी सांगितलं, त्या फार्मात तू मेलीस आहे असं दाखवलंय। बराई की मग, म्हातारी खो खो हसली। पर उद्या ते तपासणी करायला आले आणि तू दिसलीस तर मयावर गुन्हा दाखल होईल म्हणत होता मास्तर। आता म्हातारीचाही चेहरा उतरला, एखादा खूप मोठा गुन्हा केल्याची भीती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती। रात्री धरणीला पाठ लावल्यावरही तात्यांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता। खूप उशिरापर्यंत ते आड्याकडे बघत, गुन्ह्याचा विचार करत जागीच बसायचे। नंतर कधी झोप लागली त्यांचे त्यांनाच कळले नाही। पहाटेच्या रात्री कसला तरी आवाज झाला म्हणून तात्यांना जाग आली। उठून बघितले तर बाजूच्या घोंगडीवर पडलेली म्हातारी हातापायाला झटके देत होती, तिच्या तोंडातून बाहेर फेस पडत होता। तात्या घाबरून उठले, म्हातारीच्या जवळ गेले, तिच्या उशालाच कापूस फवारणीच्यासाठी आणलेल्या औषधाचा रिकामा डबा पडलेला होता। तात्या मोठ्याने चिंताळले, अगं काय केलंस ग तू आहे, आणि त्यांनी टाहो फोडला। अहो, थरथरत्या शब्दात ती बोलू लागली। म्हातारीत थोडा जीव बाकी होता। आता म्या खरंच मयत व्हायले बर का, तुमच्यावर खोटेपणाचा गुन्हा नाही होणार। आता पुढे काही बोलायच्या आत म्हातारी थंड पडली होती आणि तात्यांच्या डोळ्यातून खळाखळा वाहणारी निराधार आसव थिजून गेली होती। मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। प्लीज सबस्क्राईब द चॅनल।